सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी गावच्या सरमळेवाडीतील सुखशांती मंडळाची श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा शनिवारी 14 मे रोजी संपन्न झाला। देवगड तालुक्यातील साळशी गावची ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर पावणाई ही 84 खेड्यांची अधिपती म्हणून ओळखली जाते। याच गावातील सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळ हे गेले 62 वर्षे शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे। या वाडीतील श्री सत्यनारायण पार या ठिकाणी पूर्वापार चालत आलेल्या सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेच्या पारा संबंधित गावच्या रावले मंडळींनी आपली जमीन विनामोबदला संमतीपत्राने मंडळाला दिली होती। हा श्री सत्यनारायण महापूजेचा सभा मंडप त्यामुळे चक्क झाला आहे असे सांगण्यात येते। या नूतन सभा मंडपाचे उद्घाटन शांताराम तानाजी रावले यांच्या हस्ते झाले। नामफलकाचे उद्घाटन शशिकांत कदम तर डिजिटल बोर्डाचे उद्घाटन एकनाथ लाड यांच्या हस्ते करण्यात आले। दरवर्षी या ठिकाणी 10वी-12वी परीक्षेत पास झालेल्या मुलांचा सत्कार, चित्रकला, हस्ताक्षर, गायन, नृत्य स्पर्धा, महिलांचे हळदी कुंकू, क्रिकेट स्पर्धा, भजन अशा विविध सामाजिक स्पर्धांचं आयोजन होतं आणि त्यातील स्पर्धकांचा सन्मान केला जातो। राजकारणापासून अलिप्त राहून सेवाभावी वृत्तीने आदर्शवत प्रामाणिक विचारांची कास धरून काम करणारे एक मंडळ अशीही या मंडळाची ओळख आहे। या सोहळ्याच्या सकाळी श्री गणेश पूजन करण्यात आले, दुपारनंतर श्री सत्यनारायण महापूजेचा विधी संपन्न झाला, त्यानंतर सायंकाळी लहान मुलांसाठी मुक्तांगण हा कलेचा स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला। यात चित्रकला शिशुगटात सहिशा लाडगावकर प्रथम, सामदेव लाड द्वितीय, सेजल रावले व सारा रावले तृतीय, बालगटात तनिष्का शिंगरे प्रथम, श्रेया परब द्वितीय, आर्यन बोडवे तृतीय, कुमार गटात आदिश फटक प्रथम, ऋग्वेद सटम द्वितीय, सुयश रावले तृतीय, हस्ताक्षर बालगट स्पर्धेत वेदिका शिंदे प्रथम, आर्यन बोडवे द्वितीय, विघ्नेश सावंत तृतीय, कुमार गटात सिद्धी रावले प्रथम, ऋग्वेद सटम द्वितीय, आदिश सावंत तृतीय यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आले। यानंतर मंडळाच्या वतीने संबंधित देणगीदार, वर्गणीदार, जमीन मालक देणगी पुस्तकाद्वारे वर्गणी गोळा करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी महिलांचे हळदी कुंकू, संगीत खुर्ची, रात्री रंग नटराज दिंडी ग्रुप हिंदळे राणेवाडी यांचे वारकरी दिंडी भजनांचे सादरीकरण झाले। या सोहळ्याला सुखशांती मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव तथा माजी उपसरपंच राजेंद्र साटम, माजी अध्यक्ष शशिकांत कदम, एकनाथ लाड, माजी सचिव संतोष कदम, यशवंत लाड, खजिनदार दिलीप उर्फ भाई केशव रावले, सुरेश कदम, विजय लाड, नंदू साटम, दिलीप रावले आणि इतर पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ यांनी आलेल्या सर्व भाविकांचे विशेष आभार मानले। या सोहळ्याला रायगडचे वनक्षेत्रपाल संजय कदम, माजी सरपंच सत्यवान सावंत, उपसरपंच अनंत नाईक, माजी उपसरपंच विक्रांत नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। संतोष चाळसकर, आपली सिंधुनगरी न्यूज, शिरगाव।